नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करूया। आज तारीख 6 जून आणि आपला हा प्रवास चिपळूण ते संगमेश्वरमधील प्रचितगडपर्यंतचा असणार आहे। चला तर मग प्रवासाची सुरुवात करूया। मित्रांनो, गड किल्ले म्हटले की आपल्याला कायम शिवराय आठवतात। एका किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिरविश्रांती घेणाऱ्या योद्ध्याची प्रत्येक मराठी व्यक्तीला कोणत्याही गडकोटावर आठवण यावी हे स्वाभाविकच आहे। पण आज आपण अशा एका गडावर जाणार आहोत ज्याने संभाजीराजांच्या आयुष्यातले आनंदाचे आणि दुःखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत। हा बुलंद किल्ला आहे शृंगारपूरचा पहारेकरी प्रचितगड। प्रचितगडावर जाण्यासाठी आपल्याला संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर या गावात जायचं आहे। तुम्ही आमच्यासारखं बाय रोड येऊ शकता किंवा जर तुम्ही मुंबई पुण्याहून बाय ट्रेन येणार असाल तर रात्रीचा प्रवास करून संगमेश्वर गाठावे। संगमेश्वरला सकाळी 7:15 शृंगारपूरला पहिली जाणारी ST आहे, ती साधारण 9 तुम्हाला शृंगारपूरला पोचवते। सकाळचे 9 आहेत, इथून पुढचा प्रवास आपल्याला चालतच जायचा आहे। तर आपण आपली बाईक इथेच पार्क करून पुढे निघूया। गावातून गडाच्या पायथ्याशी पोचायला साधारण 1/4 पाऊण तास लागतो। प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रक उल्लेख केलेला दिसतो। गडाची उंची सुमारे 3200 फूट असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो व याची चढण्याची शैली कठीण आहे। भौगोलिकदृष्ट्या सांगली जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातून जाणे सोयीचे आहे। शृंगारपूर गावातून उत्तर दक्षिणी पसरलेला प्रचितगड दिसतो। पुढे गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याने गावातली वस्ती संपेपर्यंत चालत गेल्यावर पायवाट लागते। या पायवाटेने 1/4 तास दाट जंगलातून चालल्यानंतर ओढा आडवा येतो। ओढा ओलावडांडून पलीकडे गेल्यावर गावच्या आणि किल्ल्याच्या मध्ये असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण येऊन पोहोचतो। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यांच्या सीमा जिथे मिळतात तिथे हा भक्कमगड एखाद्या रखवालदारीसारखा छाती ताणून उभा आहे। रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारा प्रचितगड किल्ला कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडेघाटावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता। काही वर्षांपूर्वी प्रचितगडला जाण्यासाठी घाटावरून पाथरपुंज, भैरवगड, चांदोली मार्गे वाटा होत्या तर कोकणातून रेडेघाट आणि शृंगारपूर मार्गे वाटा होत्या। मात्र सध्या चांदोली जंगलाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये रूपांतर झाल्याने फक्त शृंगारपूरमधूनच खड्या, घसरड्या आणि अतिशय कठीण वाटेने गडावर जाता येते। डोंगराची खडी चढून पठारावर पोचायला 1 तास लागतो। पठारावरून 10 मिनिटे चालल्यावर पुन्हा खडा चढ लागतो। पुढच्या टप्प्यात ठिकठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत। शिड्यांचा टप्पा पार केल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकाकडेवर पोचलेला असतो। प्रचितगडाचा इतिहास पाहता शिवाजी महाराजांनी 29 एप्रिल 1660 शृंगारपूर ताब्यात घेतला व तानाजी मालुसरे यांनी शृंगारपूरच्या बाजूने सूर्यराव सुर्वे यांच्यावर चाल करून प्रचितगड ताब्यात घेतला। इथे महाराजांना गुप्तधनाचे हंडे सापडल्याचे सांगितले जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथामध्ये येतात। परंतु सभासद पकरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडाचे नाव येते। याचा अर्थ असा की किल्ला महाराजांनी बांधला परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला। शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला निघाले तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नेमणूक केली। याच गडावरती संभाजी महाराजांनी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला। तसेच नायिकावेद, 7 शतक हे ब्रज भाषेतील 3 ग्रंथ लिहिले। पुढे मात्र या गडाने एक करुण प्रसंग पाहिला। संगमेश्वरला संभाजीराजांना पकडून शक्य तितक्या त्वरेने घाटावर न्यायचे ठरवले। मात्र प्रचितगड तर मराठ्यांच्या ताब्यात, त्यामुळे शेजारच्या मळेघाटाने संभाजीराजांना
कराड वडूजमार्गे पेडेगावला नेले. विलंबटना खिन्नपणे प्रसिद्धगड पाहत राहिला, परंतु किल्ल्यावरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मुघलांकडे गेला नसावा असे वाटते. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर अखेरीस 10 जून 1818 कनिंगहॅम यांनी प्रसिद्धगडचा ताबा चतुरसिंह यांच्याकडून मिळवला. या लढाईतच प्रसिद्धगडचा दरवाजा आणि पायऱ्या नष्ट झाल्या. शृंगारपूर गावातून प्रचितीगडावर जाण्यासाठी 4 तास लागतात. गड फिरण्यासाठी 1 ते 1.5 तास आणि गड उतरायला 4 तास लागतात. अशा प्रकारे शृंगारपूर गावातून निघून गड पाहून परत यायला साधारणपणे 9 ते 10 तास लागतात. गडावर जाणारी वाट जंगलातून आहे, तसेच या वाटेवर गावकऱ्यांचा वावर फारच कमी आहे. प्रचितीगड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. आपण पाहू शकता दक्षिण टोकाकडे भवानी देवीचे घुमटी सदृश्य असं मंदिर आहे. मंदिरात मुख्य 2 मूर्ती दिसतात. एक मूर्ती अंदाजे 3 फूट उंच असून ती भैरवाची असावी, तर दुसरी मूर्ती 2.5 फूट उंच असून ती देवीची आहे. या मूर्तीच्या हातात ढाल, तलवार व डोक्यावर मुकुट आहे. वस्त्र व अलंकार परिधान केलेली ही मूर्ती सुबक आहे. बहुधा त्या काळी मंदिर मोठे असावे. सध्या मंदिराची घुमटी, गाभाऱ्याची जागा व सभा मंडपाची प्रशस्त ज्योती दिसून येते. तुम्ही पाहू शकता या जोत्यावर 4 तोफा ठेवलेल्या दिसतात. तोफा अंदाजे 4.5 ते 5 फूट लांबीच्या आहेत. या तोफांना चुना लावलेला असल्यामुळे या तोफा पांढऱ्या रंगाच्या दिसतात. मंदिरातील भवानी देवीच्या कुमटीसवर म्हणजेच अंदाजे 15 ते 20 फूट अंतरावर एक दीपमाळा असून त्याच्याजवळच एका देवीची छोटी मूर्ती आहे. मंदिरातील भवानी देवीची घुमटी हा गडाचा सर्वोच्च माथा. मंदिरापासून पूर्वेकडे 30 फूट खाली थोडी सपाटी आहे. येथे कातळात लेण्यासारखी खोदलेली पाण्याची टाकी असून त्याला खांब आहेत. खडकात खोदलेली 5 टाकी या भागात दिसतात. ही टाकी आतून एकमेकांना जोडलेली आहेत. टाकी पूर्वेकडे तोंड करून गडाच्या माथ्याच्या पोटात आहेत. टाक्याबाहेरील सपाटी ही गडावरील सध्याची मुक्कामाची जागा होय. या गडाला 18 बुरुज असल्याचा उल्लेख आहे, परंतु प्रत्यक्षात आज गडाचे 12 बुरुज अस्तित्वात आहेत. गडावर पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे गडावरील अवशेष हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्यावर जाताना लागणारं घनदाट जंगल, 70 ते 80 अंशात चढणारी थमचक करणारी घसरटी पाऊल वाट, अडचणींच्या जागी लावलेल्या टगमगत्या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात. सह्याद्रीचं रौद्रभीषण रूप अनुभवायचं असेल तर प्रचितीगड किल्ल्यावर एकदा नक्की भेट द्या.